भय इथलं संपत नाही भय इथलं संपत नाही खोटाच हा धीरावेश फाटलं काळीज लिंपत नाही भय इथलं संपत नाही काळरात्र ही जोवर संपवून आशेचा सूर्यबिंब तळपत नाही भय इथलं संपत नाही आणि हे भय संपत नाहीये कारण कोरोना व्हायरस हा वेगवेगळी रूप धारण करून मानवी शरीरावर चाल करून येत आहे या वेगवेगळ्या रूपांचा परिणामसुद्धा मानवी शरीरावर वेगवेगळा होत आहे हे परिणाम काही सौम्य प्रकारचे आहेत काही भीषण आणि कमी वेळात रूप धारण करणारे आहेत एकदा कोरोना होऊन गेला की आपण सेफ आहोत असं कुणीच ठामपणे सांगू शकत नाही कारण कोरोना होऊन गेल्यानंतर पंधरा दिवसात किंवा दीड महिन्यापर्यंतच्या काळामध्ये अनेक भीषण परिणाम समोर येत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे म्युकर मायकॉसिस हे फंगल इन्फेक्शन हा म्युकर मायकॉसिस म्हणजे नक्की काय असतं याची लक्षणं काय असतात आणि हा कुणामध्ये होण्याची शक्यता जास्त असते झालं हे कसं ओळखायचं आणि यासाठी काय करायचं या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा जडे तुमची डेंटिस्ट दोस्त तुम्ही पाहत आहात टूथपिक चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करालच ना आणि सबस्क्राईब करता करता बेल ऐकॉनसुद्धा हिट करा म्युकर मायकोसिस हे एक ऑपॉर्च्युनिस्टिक फंगल इन्फेक्शन आहे ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजे संधी साधू इन्फेक्शन म्हणजे जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हाच काही इन्फेक्शन्स आपल्या शरीरावर चाल करून येतात आणि फक्त तेव्हाच ते, ते, ते आपल्यावर अटॅक करू शकतात अशी संधी तेव्हाच मिळते जेव्हा आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमुळं आणि त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे जसं की हायर अँटीबायोटिक स्टिरॉइड्स आणि इतर इम्युनोसप्रेसन ड्रग्समुळं आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आणखीनच कमी होते पण ही औषधं आपला जीव वाचवण्यासाठी आवश्यकच असतात त्याच्यामुळं असं झाल्यानंतर ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणजेच आपल्या शरीरामध्ये इतर ठिकाणी असलेले बॅक्टेरियाज फंगस किंवा आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये असलेले अनेक जीवजंतू या संधीचा फायदा घेतात आणि आपल्या शरीरावर अटॅक करतात म्हणजेच याचं इन्फेक्शन होतं म्हणूनच बऱ्याच जणांना कोरोनातून बरं झाल्यानंतर सुद्धा कित्येक दिवस अनेक त्रास चालूच राहतात जसं की श्वास घ्यायला त्रास होणं खूप वीकनेस अशक्तपणा जाणवणं सांधेदुखी डोकेदुखी काही लोकांना तर हार्टचे प्रॉब्लेमसुद्धा उद्भवतात या सगळ्याबरोबरच म्युकर मायकॉसिस नावाचं भीषण दुर्मिळ असं एक फंगल इन्फेक्शन अनेकांना होत आहे कोरोनातून बरं झाल्यापासून पंधरा दिवस ते दीड महिन्याच्या अंतरामध्ये याची लक्षणं दिसायला लागतात याची लक्षणं काय आहेत प्रचंड प्रमाणात होणारी डोकेदुखी एकाच बाजूचं नाक चोंधलेलं असणं नाकातून काळसर रंगाचं रक्त येणं घसा दुखणं डोळे सुजणं डोळे लाल होणं डोळ्यांमध्ये दुखणं डोळ्यांची हालचाल कमी होणं जबडा दुखणं दात दुखणं दातांमधून पू येणं दात हालणं आणि जबड्यावरची त्वचा पूर्णपणे नष्ट होऊन जबड्याचं आतलं हाड दिसायला लागणं यामध्ये होणारी वेदना अतिशय प्रचंड असते कोणत्याही पेनकिलरने कमी होत नाही कोणत्याही ट्रीटमेंटने सुद्धा हे कमी होत नाही अशी कोणतीही लक्षणे जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरकडे जायला हवं कारण हा रोग खूपच झपाट्याने भीषण स्वरूप धारण करतो आणि खूप झपाट्याने वाढतो हा आपल्या संपूर्ण शरीराला म्हणजेच आपल्या त्वचेला फुप्फुसाला डोळ्यांना नाकाला हाडांना रक्तवाहिन्यांना एवढंच काय आपल्या मेंदूला सुद्धा कायम स्वरूपाची इजा पोचू शकतो याची सुरुवात नाक चोंधण्यापासून होते कारण न्यूकरमायसेट्सचे स्पोर्स हे आपल्या नाकातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि हे स्पोर्स आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये असतात खास करून जर दमट हवा असेल तर कोंदट वातावरण असेल जिथं शुद्ध हवा आणि सूर्यप्रकाश येत नाही अशा ठिकाणी ही एक प्रकारची बुरशी आहे जी आपल्या शरीरामध्ये खूपच वेगानं पसरते आणि जिथं जिथं पसरते तिथलं रक्तपुरवठा खंडित करते आणि त्याच्यामुळं ते अवयव झपाट्याने नष्ट होऊ लागतात म्युकर मायकोसिस कुणाला होऊ शकतो ज्याप्रमाणे कोरोना व्हायरस आणि त्याची अनेक रूपं आजही सायंटिस्ट आणि डॉक्टरांना सुद्धा अगम्य आहेत त्याचप्रमाणे म्युकर मायकोसिस कुणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही सुरुवातीला असं वाटलं होतं की ज्या पेशंट्सना कोरोनामध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागलं होतं ऑक्सिजनची गरज पडली होती आणि जे पेशंट्स कोमऑर्बिड आहेत ज्यांना ब्लड प्रेशर डायबिटीस हृदयरोग कॅन्सर किंवा इतर असे आजार होऊन गेलेले आहेत किंवा आहेत अशा पेशंटमध्ये हे होण्याची शक्यता जास्त आहे पण सध्या असेही लोक न्यूकोमायकोसिस झालेले आहेत ज्यांना कोरोना सौम्य स्वरूपाचा झाला होता ऑक्सिजनची गरज पडली नव्हती ॲडमिट करण्याची गरज पडलेली नव्हती अशा लोकांमध्ये सुद्धा मायकोसिस होत आहे याचा अर्थ असा होतो की कोमॉर्बिड लोक किंवा जे सिरियसली इल होते कोरोनाने त्यांना मायकोसिस होण्याची शक्यता जास्त आहे आणि इतरांना कमी शक्यता आहे म्हणजेच हा सगळ्यांनाच होण्याची शक्यता आहे कुणालाच होणार नाही असं मुळीच नाही आहे सुरुवातीला नाक चोंधायला लागतं त्याच्यानंतर डोळे सुजायला लागतात वरचा जबडा आणि वरचे दात प्रचंड दुखायला लागतात आपल्याला वाटतं आपल्या दातांचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे पण दातांमध्ये प्रॉब्लेम नसतानासुद्धा प्रचंड वेदना होत असतात काही दिवसांनी या फंगल इन्फेक्शन बरोबरच काही बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा होतात आणि त्याच्यामुळे दातांमधून रक्त आणि पू यायला लागतो जबड्यामध्ये अनेक ठिकाणी ॲप्सेस म्हणजेच गळू पू भरलेले फोड दिसायला लागतात नंतर जबड्यावरची त्वचा नष्ट होऊन जबड्याचं आतलं हाड सुद्धा दिसायला लागतं आणि हे प्रचंड वेदनादायक असतं काही जणांमध्ये खराब झालेलं जबड्याचं हाड ऑपरेशन करून काढून टाकावं लागतं जेणेकरून न्यूकरमॅकॉसिस हे इन्फेक्शन आपल्या डोळ्यापर्यंत आणि मेंदूपर्यंत पोहोचू नये आणि आपला जीव वाचावा जर हे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत पोहोचलं तर अंधत्व येण्याची शक्यता असते आणि मेंदूपर्यंत पोहोचलं तर पेशंट दगावण्याची सुद्धा दुर्दैवानं जर एखाद्याचा वरचा जबडा आणि त्यातले दात काढावे लागले तर दिसण्यावर आणि खाण्यावर परिणाम होऊ नये म्हणून ओरल रिहॅबिलिटेशन म्हणजेच मौखिक पुनर्वसन नावाची ट्रीटमेंट करता येते त्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाल जेवढ्या लवकर इलाज होईल इल, तेवढं चांगलं तुम्हाला घाबरवण्याचा किंवा टेन्शन देण्याचा हेतू मुळीच नाहीये उलट कोरोनाच्या या भयावह परिणामांबद्दल तुम्हाला जागरूक करण्यासाठी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे स्टे होम स्टे सेफ काळजी घ्या काळजी करू नका